नमस्कार मित्रो, संजय मंगड्याचा सर्वांना नमस्कार। प्रत्येकाला वाटतं की आपला अक्षर सुंदर व्हावं, परंतु अक्षर सुंदर करण्यासाठी सर्वच जण आपल्याला उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरकस रेषा, अर्धवर्तुळ, पूर्ण वर्तुळ हे सर्व आकार गिरवायला लावतात आणि आकार गिरवता गिरवता सर्वांना कंटाळाही येतो। हे आकार न गिरवताही आपल्या अक्षरामध्ये फक्त 10 मिनिटात फरक पडणार आहे, आहे त्या अक्षरापेक्षा सुंदर दिसणार आहे। व्हिडिओ पाहिल्यानंतर दिलेल्या नियमांप्रमाणे अक्षर लेखनाला सुरुवात करा। सुंदर हस्ताक्षर करण्यासाठी सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे। सुंदर हस्ताक्षर करण्यासाठी आपल्याला सर्वच जण उभ्या रेषा, त्याच्यानंतर आडव्या रेषा, त्याच्यानंतर तिरकस रेषा, वर्तुळाकार, अर्धवर्तुळ हे सर्व जे आकार आहेत, म्हणजे हे आकार यांनाच अक्षरांचे अवयव सुद्धा म्हणतात, तर हे गिरवायला लावतात। आता प्रत्येकाला याचा कंटाळा यायला लागतो, पुन्हा पुन्हा त्याच रेषा, उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरकस रेषा हे करताना सर्वांनाच कंटाळा येतो। तर आपल्याला हे सर्व जरी कंटाळा येत असला तरी हे करणं भागच आहे। तर हे सर्व आकार जे आहेत यांची प्रॅक्टिस न करता तुम्ही आत्ताच, म्हणजे तुम्ही जे लिहिलेलं आहे त्या लिहिण्यामध्ये बदल करून तुम्ही तुमचं अक्षर चांगलं करू शकता। कालांतराने जर तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली तर ते सुंदर होईल, अतिशय सुंदर होईल, आलं लक्षात। पण जे लिहिलेलं आहे, जे आत्ता तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्यात आपण काय बदल करायचे ते थोडक्यात नियम मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा, हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही एक पेज जे आहे एक पेज पूर्ण लिहून काढा। मी असं गृहीत धरतो की तुम्ही एक पेज लिहून घेतलेला आहे। आणि ते पेज लिहिलेलं व्हिडिओ समोर धरून, म्हणजे व्हिडिओ समोर बसून हा व्हिडिओ तुम्ही पाहता। आता त्या अक्षरांमध्ये तुम्ही काय सुधारणा करायला पाहिजे ते मी या ठिकाणी सांगत आहे। आता बघा, जे तुम्ही लिहिलेलं असेल तर ते लिहिण्यामध्ये पहिली गोष्ट शोधायची आहे की आपण टोपींपासून, म्हणजे अक्षराची जी टोपी आहे तर टोप्यांपासून किती अक्षरांची सुरुवात केलेली आहे हे आपण आपल्या लेखनामध्ये पाहायचं आहे। आता जे जे अक्षरांची टोपी आपण बरोबर दिली नसेल किंवा काही ठिकाणी तुटक पद्धतीने टोपी दिली असेल, आता एक अक्षर लिहिलेलं आहे समजा, हे अक्षर लिहिलं तर अक्षराला टोपी देताना आपण काय करतो, हे तुटक पद्धतीने देतो, म्हणजे अशी। आता सदाशिव लिहिलेलं आहे तर याला पूर्ण एकाच वेळेस टोपी दिली गेली पाहिजे, ती अशी तुटक द्यायची नाही। तर हे आपण करतो का हे आपण आपल्या लेखनामध्ये पहा। तुटक रेषा देत असाल, म्हणजे तुटक टोपी देत असाल तर तुटक टोपी अजिबात देऊ नका, पूर्ण एका रेषेमध्येच टोपी देण्याचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर दुसरा नियम जो होता की दोन अक्षरांमधील जे अंतर आहे, हे जे अंतर असतं हे जवळजवळ सारखं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि त्याच्यानंतर दोन शब्दांमधील जे अंतर आहे हे सुद्धा सारखं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। जसं आता हा जो गॅप आहे हा सारखा ठेवण्याचा प्रयत्न करायचा, त्याच्यानंतर या अक्षरांमधील जो गॅप आहे हा सुद्धा तुम्ही सारखा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता आपण हे आपल्या अक्षरामध्ये शोधायचं आहे त्या ठिकाणी की आपण हा गॅप बरोबर सोडलेला आहे का। जर सोडला नसेल तर पुन्हा तुम्ही ज्यावेळेस लिहिणार तर ते लिहित असताना हा बदल त्या ठिकाणी तुम्ही करायचा आहे। त्याच्यानंतर तिसरा जो नियम आहे, तिसरा नियम आपली अक्षराची जी उंची आहे, उंची ही सर्व ठिकाणी सारखी आहे का। म्हणजे तुम्ही काही जर लिहिलेलं असेल तर त्याची जी उंची आहे ही सर्व ठिकाणी सारखी आहे का हे पहा। जर सारखी नसेल तर ती सर्व ठिकाणी
सारखी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर चौथा जो नियम होता आणि तो सर्वात महत्त्वाचा नियम आहे. आता बघा लिहित असताना आपण काय करतो, हे या ठिकाणी मी लिहिलेलं आहे सुंदर अक्षर. तर लिहिताना आपण काय करतो, हा पेनाचा दाब जो आहे हा इथून सुरुवात केली इथे आलो की आपण असं सोडून देतो. रेषा मारतानाही वरून सुरुवात केली इथे दाब दिला की इथे लगेच सोडून देतो. त्याच्यानंतर इथे हे इथे असं प्रत्येक ठिकाणी आपण हा जो पेनाचा दाब आहे तर हा कमी जास्त असतो. आई ते कमी आहे वरती जास्त आहे तर असं अजिबात करू नका. पेनाचा दाब एकदा अक्षराला सुरुवात केली की ते अक्षर पूर्ण होईपर्यंत पेनाचा दाब सारखा असला पाहिजे. जसं उदाहरणार्थ आपण इथं मोठं अक्षर घेऊ आपण, हा स आहे हे बघा, सुरुवातपासून पूर्ण अक्षराचा दाब म्हणजे पेनाचा दाब जो आहे पेनाचा दाब हा सारखा आहे. आता द आहे, त्याच्यानंतर अ आहे, हा पेनाचा दाब सारखा असला पाहिजे. जर तुमच्या हस्ताक्षरामध्ये पेनाचा दाब जर सारखा नसेल, कोणकोणत्या अक्षरांवरती सारखा नाही तर तसे अक्षर पण शोधा आणि त्या ठिकाणी पेनाचा दाब सारखा करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, कधी कधी आपण काय करतो की आपलं जे सुंदर हस्ताक्षर जे लिहितो आपण जे सुंदर हस्ताक्षर लिहितो त्या हस्ताक्षरामध्ये काय करतो की सुरुवातीला जे काही शब्द आलेले असतात म्हणजे शब्दांचं रिपिटेशन होतं. जसं अचं रिपिटेशन ब, म्हणजे कोणत्या ना कोणत्या शब्दांचं त्या ठिकाणी रिपिटेशन होतं. रिपिटेशन होतं, पुनरावृत्ती म्हणतो आपण. तर ही पुनरावृत्ती म्हणजे जे रिपिटेशन होतं तर त्याच्यामध्ये जी अक्षर आहेत म्हणजे अचं जर रिपिटेशन झालं मग पुन्हा अ इथे आलं कुठंतरी वाक्यामध्ये किंवा शब्दांमध्ये तो अ जर आला असेल तर आपण काय करतो पहिला आणि दुसऱ्या अ मध्ये आपला तफावत जाणवते. आलं लक्षात? त्याच्यानंतर एखादा म्हणजे या ठिकाणी मी अचं उदाहरण दिलं की प्रत्येकाचं कोणाचं स मध्ये बदल असेल, कोणाचं ग मध्ये बदल असेल, कोणाच्या विलांटांमध्ये बदल असेल, उकारांमध्ये बदल असेल, तर असा बदल सुद्धा आपण आपल्या अक्षरांमध्ये शोधायचा आहे. तर असे बदल आपण कोणकोणत्या अक्षरात करतो तर ते अक्षर आपण लिहून काढायचे आणि त्यांचा सराव सुद्धा करायचा आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपलं अक्षर जे आहे याला सुंदर करण्यासाठी, अक्षर सुंदर करण्यासाठी वेलांटी असेल, मात्रा असेल, काना असेल, उकार असेल, रफार असेल, तर यांचा सुद्धा म्हणजे मात्रा आहे, त्याच्यानंतर काना आहे, उकार आहे, त्याच्यानंतर विलांटी आहे, दुसरी विलांटी असेल हो, यांचा त्याच्यानंतर रफार असेल, तर या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी खूप उपयोग होतो. हे जे आहेत हे आपले अक्षर सुंदर करण्यासाठी फार मोठी भूमिका बजावतात. तर यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर मात्रा जर देत असणार आपण या ठिकाणी, जर सुरुवात कोणाची अशी केलेली असेल तर ती सर्व ठिकाणी याच पद्धतीचा मात्रा दिला गेला पाहिजे. जर रेषा देत असाल तर त्या ठिकाणी सर्व ठिकाणी मात्रा देताना तर रेषा यायला पाहिजे. तुमची जी स्टाईल असेल, कोणाची या पद्धतीची स्टाईल असते तर ती सर्व ठिकाणी सारखीच असली पाहिजे. उकार करत असताना पहिला उकार जर तुम्ही इथे पोकळ जर करत असाल किंवा फक्त या पद्धतीने करत असाल किंवा फक्त हा एक झाला, हा एक नमुना झाला, या पद्धतीने म्हणजे तुमची जी स्टाईल असेल ती, तर ती सर्व अक्षरांमध्ये तशी सारखीच यायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा उकारही तुम्ही गोलाकार या पद्धतीने देत असाल, कोण सरळ या पद्धतीने देतं, कोण या पद्धतीने देत असेल, तर सर्व ठिकाणी तुमची जी पद्धत असेल, तुम्हाला जे योग्य वाटत असेल, तुम्हाला सहज जे लिहिता येत असेल किंवा तुमचा जो सराव झालेला असेल तर त्याच पद्धतीने सर्व ठिकाणी तो उकार सारखे दिले गेले पाहिजे. विलांटीच्या बाबतीत तसंच आहे आणि रफारच्याही बाबतीत तेच आहे. तर ही काळजी आपण घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की मी या ठिकाणी जर लिहिलं
किंवा कोणीही लिहित असेल त्याने लिहिलेलं असेल सुंदर अक्षर हे माणसाचे भूषण आहे. बरोबर. आता हे पाहिल्यानंतर आपल्याला साहजिक वाटत की यांनी स या स्टाईलने लिहिला आहे तर आपण पण त्या स्टाईलने लिहायचा, अ यांचा या स्टाईलचा आहे तर आपण पण त्या स्टाईलने लिहिण्याचा प्रयत्न करायचा. तर असं अजिबात करायचं नाही. आला लक्षात? दुसऱ्यांची स्टाईल अजिबात करू नका. जर तुम्हाला सुंदर हस्ताक्षर जर करायचं असेल, 100% करायचं असेल, तर सुरुवातीला म्हणजे अक्षरांचा सराव करण्याच्या अगोदर म्हणजे करत असताना की दुसऱ्यांच्या स्टाईल करण्याचा प्रयत्न करू नका. याच्यात काय होतं, आपण जे मूळ शिकलेलो आहोत म्हणजे आपल्याला जे अक्षर येतं ते अक्षरही आपण विसरतो आणि दुसऱ्याचंही पूर्ण शिकत नाही. म्हणजे आपल्याकडे जे आहे ते पण त्याला पण विसरतो, आपण त्यालाही मुकतो आणि दुसऱ्याचं जे आपण अनुकरण करत आहोत ते सुद्धा आपल्याला पूर्ण करता येत नाही. मग त्या ठिकाणी आपली फजिती होती. तर ही फजिती होऊ नये याच्यासाठी आपण दुसऱ्यांचं अनुकरण म्हणजे दुसऱ्यांचा अक्षरांचं अनुकरण करू नका. कारण तुमचं जे अक्षर आहे ते सुंदर आहे, फक्त त्या अक्षरांमध्ये मी जे सांगितलेले नियम आहेत हे नियम नाहीत. मग ते नियम आपल्याला शोधायचे आहेत आणि पुन्हा पुन्हा पेजवरती लिहित असताना त्या नियमांप्रमाणे आपल्याला हस्ताक्षर लिहायचं आहे. बघा 10 मिनिटांमध्ये म्हणजे हा व्हिडिओ संपला की तुम्ही जर लिहिलं या नियमांप्रमाणे लिहिलं तुमच्या अक्षरामध्ये म्हणजे पहिल्या लेखनामध्ये आणि दुसऱ्या लेखनामध्ये 100% फरक तुम्हाला जाणवणार आहे. आता बघा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो ते आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट की अक्षरांची जी टोपी आहे, टोपी ही प्रत्येक अक्षराला दिली गेली पाहिजे. हे तर झालंच, टोपीपासूनच अक्षराची सुरुवात व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर टोपीत येत असताना ती अर्ध्या स्वरूपात किंवा तुटक रेषांच्या स्वरूपात द्यायची नाही. टोपी जर द्यायची असेल तर ती पूर्णपणे म्हणजे जेवढा अक्षर तुम्ही लिहिलेलं आहे त्यात पूर्ण आडवी रेषा यायला पाहिजे. या पद्धतीनं टोपी द्यायची. त्याच्यानंतर अक्षरांमधील जे अंतर आहे हे अंतर सारखं असलं पाहिजे. मग ते शब्दांमधील गॅप असेल, अक्षरांमधील अंतर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा सारखं असलं पाहिजे. त्याच्यानंतर उंची जी आहे, अक्षराची उंची ही सारखी असली पाहिजे सर्व ठिकाणी सारखे. सुरुवातीला 2 रेषांमध्ये लिहिलं तुम्ही तरी चालेल, त्याचा सराव केला तरी चालेल. उंची ही सारखी असली पाहिजे. 4 नंबर, पेनाचा दाब हा सर्व ठिकाणी सारखा असला पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की अनुकरण किंवा ज्याला आपण कॉपी म्हणतो किंवा स्टाईल ह्या ज्या गोष्टी आहेत या सुरुवातीला टाळा. कोणाचं कितीही सुंदर अक्षर तुम्ही पाहिलं असेल तर त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यानंतर तुमचे जे रिपिटेशन करतात, अक्षरांचं जे रिपिटेशन होतं तर हे आपण सारखंच करतो का? म्हणजे पहिला अ जर काढला असेल तर शेवट अ जर कुठेही आलेला असेल तर तो सारखा आहे का? किंवा एखादा शब्द म्हणजे अ फक्त उदाहरण घेतोय, कोणाचा क सारखा नसेल, कोणाचा अ सारखा नसेल, तर अशी जी शब्द आहेत ही सुद्धा शब्द आपण आपल्या लेखनामध्ये शोधायची आहेत आणि त्यांचा सराव करायचा आहे. मला वाटतं सुंदर हस्ताक्षरासाठी एवढे नियम पुरेसे आहेत. हे जे नियम सांगितलेले आहेत या नियमांप्रमाणे जर तुम्ही जर अक्षरलेखन जर केलं, पुन्हा अक्षरलेखन केलं, तर 10 मिनिटांमध्ये तुमच्या अक्षरांमध्ये फरक पडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा.
वीडियो जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।